चिवळची भाजी घेतली. काही ठिकाणी चिवळ म्हणतात, काही ठिकाणी चिगळ म्हणतात. चिगळच्या नावाप्रमाणे चिकट असते ती, चिकन चिकन. कलर हा लाल कलरचे जेही भाज्या असतात, लाल रंगाच्या भाज्या कडधान्य, त्याच्यात भरपूर प्रमाणात लोह असतं, कॅल्शियम असतं. स्त्रियांसाठी तो उपयुक्तच आहे, स्त्रियांसाठी उपयुक्त म्हणून पुरुष म्हणतात तुम्ही स्त्रियांनीच खा असं काही नाही. सगळ्यांनाच गरज असते लोह, कॅल्शियम, आयर्न, सगळ्याच जीवनसत्वाची गरज असते. छोटे छोटे मुळं असतात, त्याला निवडून घ्यायची. अगदी जमिनीलगत उगलेली असते ती. असे छोटंसं पान जरी जमिनीवर पडलं किंवा कुंडीत पडलं तरी त्याचे मस्त पसरते ती. त्यासाठी एकदा भाजी आणली म्हणजे तुम्ही असे धुतलेलं पाणी कुंडीत टाकायचं, भरपूर प्रमाणात येते. आपल्याला नेहमी घरच्या घरी आयनचा सोर्स तयार होईल तुमचा. अशी भाजी 3-4 वेळा धुवून घ्यायची, असे धुवून पाणीने तळून एकदम बारीक चिरून घ्यायची. कारण ते शिजल्यानंतर त्याचे ते देठाई असे केसांसारखे वाटतात लांब लांब जर राहिले तर. म्हणूनच मुलं खात नाही ती भाजी. एका बाउलमध्ये टाकून घेते, तुमच्या गरजेनुसार टाकून घ्या. त्यात मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. ज्वारीचं घ्या, बाजरीचं घ्या, तुमच्याकडे जेही पीठ असतील. थोडं बाजरीचं, 1 कप ज्वारीचं, 1/2 कप बाजरीचं. त्याला पाइंडिंग येण्यासाठी पिठांना 2 चमचे गव्हाचं पीठ घेते मी आणि बेसन पीठ. कमी जास्त पीठं घेऊ शकता तुम्हाला जसे चव पाहिजे असेल तसं. ओवा घेतला मी, थालीपीठ, दशमे, भजी, त्याच्यात ओवा छानच असतात, चव पण वाढते. पसण्यासाठी तो उपयुक्तच असतात. लसूण ठेचून घेतला आहे मी. 1 कांदा, छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कांदा तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता कमी जास्त. हळद 1/2 चमचा, तिखट, जिऱ्याची पावडर किंवा अख्खं जिरंही टाकू शकतात तुम्ही. चवीनुसार मीठ, कोथिंबीर असेल कोथिंबीर पण टाकून घ्यायची. फक्त भाजीचं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे ते पिठू पिठू नाही लागणार आणि तेवढंच आपल्याला चव पण वाढते. पचायला तर हलकंच असतं, त्याच्यात फायबर असतं पालेभाज्यांमध्ये. जे पीठ घरात असतील, तांदळाचं पीठ, सोयाबीनचं पीठ, नाचणीचं पीठ, ते टाकू शकतात मिक्स पीठ. त्याच्यात अजून पोषण तर वाढणारच आहे, टेस्ट पण वाढेल. आधी सगळं काढून घ्यायचं कारण ओलसर असते ती भाजी. त्याला जेवढं मोहनसारखं पीठ एकत्र मिक्स झालं म्हणजे नंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं हातावर घेऊन. एवढं पातळ करायचं थालीपीठचं पीठ. दशम्यांच्या पीठासारखं घट्ट नसतं ते, त्याच्यामुळे छान छान असं क्रिस्पी थालीपीठ होतं. थालीपीठ थापण्यासाठी थाळीच घेतली, ते उलटी करून घेतली किंवा पळपाट घेऊ शकतात. त्याच्यावर मी रुमालावर थापणार आहे. रुमालावर थापलं म्हणजे छान असतं, बारीक होतं. पण त्याला ओला करून घ्यायचा, पाणी पिळून घ्यायचं ओला झाल्यावर. पचपच पाणी नाही राहू द्यायचं त्याच्यात. पाणी लावून छोटे छोटे गोळे घेते मी. जेवढं थालीपीठ बनवायचं त्याच्यात होल पाडून घेते. लोखंडाचा तवा घेतला आहे मी. लोखंडाचा तवामधून पण आपल्याला थोडंफार आयर्न मिळतं. त्याच्यात थोडं तेल टाकून घेते. नॉनस्टिक घ्या, नॉनस्टिक घ्यायचं असेल तर. गॅस कमी करून घ्यायचा, तेल सगळीकडून पसरून घ्यायचं. आपण जे थालीपीठ थापलंय ते दोघं टोकं पकडायचे असे, 2 बाजूचे टोकं कपडाचे रुमालाचे मध्यभागी टाकून उचलून घ्यायचे. थोडं तेल टाकून घेते मध्ये. मध्ये ओल पाडायचा उद्देश म्हणजे
मधे तेल पण आणि आजूबाजूला छान असं कुरकुरीत होतं, शिजतं थालीपीठ, त्यासाठी थालीपीठांना असं होल पाडून घेतात. मी झाकण ठेवते, मी झाकण ठेवून हे थोडंसं होल आहे, आपण होल बंद करून द्यायचं म्हणजे वाफेवर चांगलं शिजेल ते. असं झाकण झाकलं म्हणजे त्याची वाफ मध्येच राहते, ते वाफेवर पण शिजतं. आपण छोटे छोटे केलेत म्हणून मी लवकर उलटून घेते. मस्त झालंय क्रिस्पी, इतका छान सुगंध सुटला आहे सगळ्या पिठांचा. मस्त असं उद्यायचं कुरकुरीत, कोळं कोळं ठेवून उलटवायचं. असं कुरकुरीत झालं म्हणजे आजपर्यंत छान शिजतात ते भाज्या पिठ. तुम्ही थोडे मोठे मोठेही करू शकता, मी सुरुवातीला दाखवायला म्हणून छोटं केलं. थालीपीठाची एकच बाजू शिजवतात पण मी दोन्हीकडे शिजून घेते. मुलांना आवडत नाही, मुलांना वाटतं कच्चं राहिलं आहे म्हणून दुसरी बाजू पण थोडी शिजून घ्यायची. तेल त्याला लागतं म्हणून तेलाने खरपुसून जातं छान. रेसिपी शेवटपर्यंत बघितली का, तुम्हाला सगळे टिप्स मिळतात चिवाच्या भाजीच्या. अजून चार प्रकारचे आपण फुनके, मुकवे, थालीपीठ, दशम्या असे दाखवले आहेत. ते व्हिडिओ बघा. मस्त असे कुरकुरीत करून घ्यायचं, गरम गरम लोणच्यासोबत, दहीसोबत, चटणीसोबत, कशासोबतही खाऊ शकतात. नाश्त्यात, जेवणात, अगदी स्वस्तात आयन, भरपूर आयनचा स्रोत. परत ती भाजी अजून घरी पण लावून द्यायची कुंडीमध्ये. जेही लाल रंगाच्या भाज्या फळं होते असतात त्याच्यात भरपूर प्रमाणात आयन असतं, रक्तवाढीसाठी, हाडांसाठी. झालं आपले चिवळचं थालीपीठ. जेवढं पाहिजे तेवढं तेल, तूप, लोणीठ वापरू शकतात.